मेट्रो स्टेशनच्या सिग्नलवर अडकलेल्या पुण्यातील शिवसृष्टीचा मार्ग मुख्यमंत्र्यांनी मोकळा केला, मात्र त्यावरून पुण्यामध्ये श्रेयवादाचं राजकारण सुरू झालंय. त्याबरोबरच BDP मध्ये शिवसृष्टी उभारण्यातील अडथळे देखील समोर दिसू लागलेत. लाल महाल चौकात हा आनंदोत्सव सुरू आहे. शिवसृष्टीचा प्रश्न निकाली काढल्याबद्दल प्रत्यक्ष महाराज पेढे वाटप करतायत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री गिरीश बापटांचा जयघोष सुरू आहे. पुण्यामध्ये शिवसृष्टी उभारण्याच्या निर्णयावर भारतीय जनता पक्षानं दावा सांगितलाय. त्यासाठी हा जल्लोष आहे. कोथरूडमधला कचरा डेपोच्या जागेवर मेट्रो स्टेशन की शिवसृष्टी या वादात हा विषय अडकला होता. स्वतः मुख्यमंत्र्यांनी यावर निर्णय दिला. कचरा डेपोच्या जागेवर मेट्रो स्टेशन आणि चांदणी चौकातल्या BDP च्या जागेत शिवसृष्टी असा तोडगा या संदर्भात काढण्यात आलाय. पुण्यासह राज्यात याआधी काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता होती. त्यांना 10 वर्षात जे जमलं नाही ते आम्ही सत्तेत आल्यावर वर्षभरात करून दाखवल्याचा दावा सत्ताधारी भाजपने केलाय. तर हे कुणा एकाचं श्रेय नसल्याचं विरोधकांनी स्पष्ट केलंय. महापालिकेमधले राष्ट्रवादीचे नगरसेवक दीपक मानकरांनी शिवसृष्टीचा सर्वाधिक आग्रह धरला होता. त्याचप्रमाणे इतर पक्षांनी देखील शिवसृष्टीचा पाठपुरावा केल्याचं त्यांनी म्हटलंय. गेले 10 वर्ष प्रलंबित असलेला प्रश्न माननीय मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी सोडवलेला आहे. आमच्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही शिवसृष्टीबाबत सांगितलं होतं आणि वर्षाच्या आतच आम्ही हा निर्णय घेऊन आमचा जाहीरनाम्यातला जो अजेंडा आहे तो पुढे सरकवण्याचा अतिशय महत्त्वाचा असा हा प्रयत्न झालेला आहे. सुरुवातीच्या काळामध्ये भुयारी मेट्रो करावी का एलिव्हेटेड मेट्रो करावी याच्यामध्ये काही काळ गेला आणि एक लक्षात घ्या किती वेळ गेला काय गेला. महापौरांनी मेट्रोच्या संदर्भामध्ये भारतीय जनता पक्षाने गेल्या 10 वर्षामध्ये मेट्रोच्या संदर्भामध्ये किंवा सुवसृष्टीबाबतीत कोणता राज्य सरकारशी पत्रव्यवहार केला हे दाखवून द्यावं. सत्ताधारी भाजपमधील काकडे बापट गटातही हा श्रेयवाद पेटलाय. अर्थात हे वेगळं सांगायची गरज नाही. आम्ही केलं की तुम्ही केलं यावरून वाद सुरू असला तरी पुण्यातल्या सर्व पक्षांनी या निर्णयाचं स्वागत केलंय. असं असताना राष्ट्रवादीच्या खासदार वंदना चव्हाणांचा BDP मध्ये शिवसृष्टी उभारण्यावर आक्षेप आहे. पक्षाला मान्य असला तरी पर्यावरणप्रेमी कार्यकर्त्या म्हणून त्यांना हा निर्णय मान्य नाही. BDP ऐवजी PMRDA च्या क्षेत्रात इतरत्र कुठंही शिवसृष्टी उभारण्यात यावी अशी त्यांची भूमिका आहे. पर्यावरणाची हानी करणारा हा निर्णय स्वतः शिवाजी महाराजांनाही पटला नसता अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. कुठलाही लोकप्रिय निर्णय झाला की तो आमच्यामुळेच ही राजकारणाची रीत आहे. मुद्दा हा आहे की शिवसृष्टीचा विचार केल्यास BDP संदर्भातील अनंत अडचणींचा पाढा अजून बाकी आहे, त्यामुळे शिवसृष्टी होईल तेव्हाच खरं. तुर्तास राजकीय पक्ष आणि त्यांचे कार्यकर्ते कितीही ढोल वाजवत असले तरी सुज्ञ पुणेकरांनी त्यासाठी रोवून जाण्याचं कारण नाही. व्हिडिओजन विकी कांबळेसह अरुण मेहत्रे, झी मीडिया, पुणे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.